चिखल उडण्याचं कारण देत दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी पपया नर्सरी चौकामध्ये चारचाकी वाहनावर हल्ला करत बापलेखाचे पैसे लुटणाऱ्या संशयित आरोपी अवघ्या 24 तासात पकडण्यात सत्र पोलिसांना यश आलंय. गुरुवारी सायंकाळी 6 दरम्यान त्र्यंबकवरून आपल्या कारनं येत असलेली व्यंकट मारुती नाडे 56 वर्षीय हे औरंगाबाद येथील राहणारे असून मुलगा शुभम व्यंकटी नाडे हा 27 वर्षीय पपया नर्सरीच्या ठिकाणी ब्लॅक ॲक्टिव्हावरून आलेल्या दोन युवकांनी चिखल उडाल्याच्या कारणावरनं शिवीगाळ करत गाडीवर दगडफेक केली. त्याबरोबरच नाडे बापलेखाचा मारहाण करत 24,500 रुपये रोख घेऊन फरार झाले होते. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सातपूर गुन्हा शोध पथकानं आपल्या तपासाची चक्र फिरवत अवघ्या 24 तासात संशयित आरोपींना जेरबंद करण्यात सातपूर पोलिसांना यश आलंय. याबाबत सातपूर पोलीस ठाण्याचे गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राकेश निहाळदे यांनी अधिक माहिती दिली. दिनांक 1/8/2024 रोजी सातपूर पोलीस स्टेशन अंतर्गत पपया नर्सरी या ठिकाणी दोन अज्ञात इसमांनी चारचाकी वाहनाला अडवून त्यांची तोडफोड केलेली वाहनाची तोडफोड केली होती. तसेच त्यांची वाहनामध्ये असलेले दोन इसम फिर्यादी व त्याचे वडील यांची लूटमार केली होती. त्याच्यामधून त्यांनी 24,000 रुपयेचं रोख कॅश हे त्यांच्यापासून काढून पळवलेली होती. सदरचा गुन्हा हा सातपूर पोलीस स्टेशन येथे 191/2024 अन्वये त्याच दिवशी दाखल करण्यात आलेला होता. दाखल गुन्ह्यामध्ये माननीय वरिष्ठ नाशिक शहरातले CP साहेब कर्णिक साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी तसेच DCP Zone 1 राऊत मॅडम तसेच ACP अंबड विभाग श्री शेखर देशमुख साहेब तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपूर पोलीस स्टेशन रणजित नलवडे सर व क्राईम PI श्री विश्वास पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची संपूर्ण DB टीम ही ॲक्टिवेट झालेली होती. DB टीम याला त्यांच्या गुप्त बातमीदारामध्ये तसेच तांत्रिक विश्लेषण करून त्यांनी सदर दोन्ही आरोपितांना 24 तासाच्या आत हे आपल्याला अटक केलेली आहे. सदरचा गुन्ह्याचा पुढील तपास अद्याप चालू आहे. वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर.